नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपलं स्वागत आहे सूर्योदय वृद्धाश्रममध्ये. आज आपल्याकडे आजी आजोबांसाठी हेल्थ चेकअप, आपण दर महिन्यातले 2 दिवस घेतो, त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर सुहास दिवाकर सर. दर महिन्याला दिवाकर सर आपल्या आजी आजोबांसाठी मोफत सेवा देतात, त्यांचं चेकअप करतात. आजी आजोबांना काही हवं असेल ना औषधं, जी त्यांच्याकडे उपलब्ध असतील ती देतात. म्हातारपण असं असतं ना की नवीन नवीन आजार होतात, काही आजार वाढतात, काही आजार नवीन सुरू होतात, काही आजार कमी होतात, आणि हे करण्यासाठी आपण महिन्यातले 2 वेळेला म्हणजे दर 15 दिवसाला आपण सर्वांचं हेल्थ चेकअप करतो आपल्या सूर्योदयमध्ये. आज बघा, आज गडबड सुरू आहे. आज आमच्या ताई आजी यांच्या चेकअपने सुरुवात झाली. आमच्या ताई आजींचं एकदम प्रकृती ठणठणीत, फक्त थोडंसं विस्मरण होतं, थोडंसं विसरून जातात त्या, म्हणजे आत्ता काय बोलल्या, आता काय खाल्लं हे विसरून जातात. हे आमच्या टेंबे आजी सगळ्यामध्ये उत्साही आणि स्वामींची सेवा करतात, सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत. तुम्ही बघाल ह्या बसल्यात समोर, त्या आहेत आमच्या सोनाराजी. आजींचं चेकअप झालं. आमच्या सुधा आजी, सुधा आजींना फार नटायला आवडतं, त्यांना माहिती होतं ना आज डॉक्टर साहेब येणार आहेत चेकअपसाठी. तर बघा, अशा छान नवीन साडी, एक क्लिप लावला आहे छानसा, आणि नटून थटून बसल्यात, कशा गप्पा मारतायत. त्यांना केव्हाही हाताला मेहंदी लावायला आवडते, सांगतायत मला असं होतं आहे, मला तसं होतं आहे, खूप बोलायला आवडतं. आणि दिवाकर सर अगदी हसत खेळत, म्हणजे लहान मुलांना जशी ट्रीट करतात ना त्याप्रमाणे सगळ्यांचं सगळं ऐकून घेतात, त्यांच्या कलाकलाने त्यांची तपासणी करतात, त्यांची बडबड ऐकतात, त्यांना काय होतं आहे काय नाही हे पण ऐकतात, आणि त्याप्रमाणे औषध देतात. डॉक्टर दिवाकर सरांची एक खासियत आहे, ते सर्व डाटा त्यांच्या लॅपटॉपमध्ये ऑनलाईन सेव ठेवतात. ह्या आहेत आमच्या सोनाराजी, पिवळ्या साडीवाल्या, त्या नंबरला बसल्या आहेत. ह्यांची चर्चा चालली आहे, कुणाकुणाला काय होतं आहे, ह्यांना स्वतःला काय होतं आहे. आमच्या टेंब्याजी आहेत, हळूहळू आल्या आहेत, कारण त्या वॉकर घेऊन चालतात ना. बसल्यात, विराजमान झाल्यात शांत. काही जणांचे चेकअप होऊन गेले, ज्यांचं चेकअप झालं ना ते गेले. ह्यांना फार गप्पा मारायला आवडतात. हे बघा, बीपी चेक करणं चालू आहे. बीपी चेक करण्याच्या अगोदरच त्यांनी एवढ्या गप्पा मारल्यात. डॉक्टर साहेब काय काय विचारतायत, मध्ये मध्ये गप्पा मारतायत. हे बघा, झालं फायनली चेकअप, मला काही नाही झालं बाई, अशा. हे बघा, मोठी टिकली, छान छान साड्या, हातावर मेहंदी, नेल पेंट, कानातलं वेगळं वेगळं, ते तुम्ही बघालच कानातलं सुद्धा कसं छान घातलं आहे. ह्या दिसत आहेत आमच्या मिलनताई पवार, ह्या आणि डॉक्टर साहेब सेवा देतात. सगळ्यांची गंमत जम्मत बघून त्या लांब बसून ऐकतायत सगळ्यांची गंमत जम्मत. ताई ह्या आहेत आमच्या सोनाराजी, एकदम काय काय कसं कसं होतंय ह्या वयामध्ये हे सांगतायत. आता काय करायचं, आणि डॉक्टर साहेब ते सगळं ऐकून घेतायत छान.
कसं असतं नवं म्हातारपण? झालं, बीपी चेक करून झालं आहे, काय काय होतं आहे सांगितलं आहे डॉक्टरांनी, सगळ्यांची औषधं ऑनलाईन पाठवली आहेत, कोणाकोणाला काय काय होतं आहे त्याप्रमाणे. कुणी हात दिलेला आवडत नाही, बाहेर वॉकर ठेवली, बघा काठी इथपर्यंत आणली, वॉकर नाही आणली आज. त्यांचं म्हणणं असतं की मला जोपर्यंत जमतं आहे ना तोपर्यंत माझी मी चालणार. नंतर तुम्ही लोक मला आधार द्या जेव्हा मला अजिबात चालता येणार नाही. हे बघा सुधा आजी आमच्या. आता आहेत आमच्या टेंबे आजींचा नंबर. ह्या फार शिस्तबद्ध, म्हणजे अजिबात इकडची काडी तिकडे अशी झालेली चालत नाही. सगळ्या गोष्टी टाईम टू टाईम, घड्याळाचा काटा हललेला नाही पाहिजे. स्वच्छता, नीटनीटकेपणा, शिस्तीत बोलणं, शिस्तीत वागणं आणि त्याच पद्धतीने राहणं पण. प्रत्येक माणूस वेगळा असतो ना. ह्यांच्या गप्पा कशा चालू आहेत बघा. ह्या परत आल्यात, जाऊन गेल्या होत्या परत आल्यात, परत बसून गप्पा मारतायत. एकदम लुकड्या सुकड्या, पण तोंडामध्ये आवाज फार जोरात आहे. मध्ये मध्ये डॉक्टरांना प्रश्न, ते बघा आहे तिथूनच त्यांचा फोटो घेतला आहे डॉक्टर साहेबांनी. हे अशी सिस्टीम आहे अशी. यस, त्यांना काय काय होतंय ह्याची औषधं आणायला गेल्या होत्या त्या. त्यांचं चेकअप झालं होतं, काही प्रॉब्लेम होते. मग डॉक्टर साहेबांनी सांगितलं की ठीक आहे आजी, तुमची औषधं घेऊन या बरं, म्हणून गेल्या होत्या त्या. औषधं आणली आणि मग त्याच्यानंतर त्यांचं फायनल रिसीट झाली फोटोसह. डॉक्टर साहेब खूप छान ट्रीटमेंट करतात. पुस्तकांबद्दल बोलणं चालू आहे, गप्पा चालू आहे. कुठली पुस्तकं आहेत तुमच्याकडे, काय काय आहेत पुस्तकं? ही आपल्या सूर्योदयमध्ये असलेली पुस्तकं, ज्यांना ज्यांना वाचायची आहेत त्यांच्यासाठी आपण उपलब्ध पुस्तकं ठेवलेली आहेत. आणि एक माझा मानस आहे की कुठल्याही आजींनी किंवा आजोबांनी जर एखादं पुस्तक मागितलं की आपण ते उपलब्ध करून देतो. ही आमची राधा, आज साडी नेसली आहे छान, बघा अशी नटती आहे, मुरटती आहे, लाजती आहे, गोड. आता तिने साडी नेसलेली बघून आमच्या मिलनताई आल्यात बाहेर आणि त्यांनी काहीतरी तिच्यासाठी सरप्राईज आणले. अगदी राधा गोड गोड लाजतीये, ते बघा. यस, मिलनताई सांगतायत की मी तुझ्यासाठी गिफ्ट आणले बाळा, चल तुला देते मी. आणि मी त्यांना सांगितलं आपण एक फोटो घेऊ.
त्यांना माहिती नाही आहे व्हिडिओ चालू आहे. आजींचं झालं, आजी एकदम खुश. डॉक्टरांनी जे काही सांगितलं आहे ते ऐकून एकदम खुश आहेत आजी. अशा प्रकारे आपण दर महिन्यातील दोन वेळेला, दर 15 दिवसाला सूर्योदयमधील आजी आजोबांचं हेल्थ चेकअप करतो आणि ते चेकअप करण्यासाठी डॉक्टर दिवाकर सर येतात. डॉक्टर साहेब आणि मिनलताई पवार, आपले खूप खूप मनपूर्वक धन्यवाद.